वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गं गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा।
एखादा कार्यक्रम ज्यावेळेला आपल्याला सक्सेसफुली पार पाडायचा असतो त्याला काही बॅकबोन्स लागतात आणि सपोर्ट सिस्टीम ही फार चांगली लागते. ते जेव्हा पाहिलं की अन्नपूर्णा गोल्ड आणि अग्रया बुलियन कॉर्पोरेशन या दोघांनी जी सपोर्ट यांना दिलेला आहे त्याबद्दल मी सोलापूर सह व्यापारी संघाच्या प्रतिनिधीकडून हा जो कार्यक्रम आहे हा सोलापूरमध्ये होतोय, हे एक्झिबिशन सोलापूरमध्ये होत आहे आणि त्यांना जे सपोर्ट केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन की सोलापूर सारख्या आता जो डेव्हलप होणारी सिटी आहे, फास्ट ग्रोईंग पश्चिम महाराष्ट्रातले आमचं हे शहर म्हणत ऐकत नाही आणि या शहरामध्ये जे आज एक्झिबिटर्स इथं आलेले आहेत आणि या एक्झिबिशनमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचेही आपण आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. जे आज इथं एक्झिबिशनला सर्व सराफ सुवर्णकार जे बी2बी हे एक्झिबिशन आहे आणि इथं जे येऊन लोक सहभाग घेतील आणि त्यांचा जो एक ब्रिज जो बिल्ड होणार आहे व्यापाऱ्यांमध्ये की एकमेकाच्या वैचारिक देवाणघेवाण जे काही टर्म्स कंडिशन त्याप्रमाणे त्यांच्याकडे अवेलेबल माल असेल प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचा दागिन्याचा हा माल आहे आणि त्यातून ज्यांची जशी रिक्वायरमेंट आहे त्या सरावानी त्यांच्याशी खुल्या मनाने बोलावं आणि मी जे एक्झिबिटर्स आहेत त्यांनाही विनंती करतोय कुठेही हात आकडता घेऊ नका, तुम्ही बिंदास्तपणे तुम्ही आमच्या लोकांशी संवाद करा, जे काय तुम्हाला सांगायचं मन मोकळं सांगा, जे काय त्यांच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे तेही मन मोकळ्यापणाने ऐकून घ्या आणि यामध्ये दोघांचाही फायदा आहे जेणेकरून सोलापूरची बाजारपेठ सुद्धा त्यापासून थोडीशी साधली होईल. द्वितीय वर्षात आपण आलेला आहात आणि यशस्वीरित्या या एक्झिबिशन तुम्ही आज सुरुवात करताय आणि हा मान सन्मान तुम्ही आम्हाला दिला, सोलापूर सराफ व्यापारी संघाला हा सन्मान तुम्ही दिला त्याबद्दलही मी आपलं आयोजकांसाठी तुमचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद. काहीच व्यापारी फक्त पुन्हा गोव्यामध्ये एक्झिबिटर्सला एक्झिबिशनला जातात किंवा एक्झिबिटरला भेटतात. आपल्या जिल्ह्यातले बरेच आपले ग्रामीण सरावपासून संस्था चालत होते पुण्यासाठी येत नाही, तर ह्या लोकांची सोय पुण्याकरता आम्ही नेहमी प्रयत्न करतो की सोलापूर एक्झिबिशन व्हावं. ॲक्च्युली थँक्स टू अवर एक्झिबिटर्स म्हणजे त्यांनी सुद्धा सुमितला साथ दिली आणि ते आज इथं आले. बरेच लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये यायला येत नाही, असं वाटतं की काय देऊ आपल्या आपल्या लोकांना तुम्ही अशी विनंती करेल की त्यांच्याकडून सोलापूर माल जर भेटला त्यांना एक खुणी लागेल आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि हा व्यापार असाच वाढेल. त्यांना पुढच्या वर्षी तुम्ही सरकार त्या लोकांकडून तुम्ही थोडाफार माल घेतला तर पुढच्या एक्झिबिशनला जास्तीत जास्त कॉल येईल. तसं की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे, काय माल आहे कुठल्या क्वालिटीचा आहे काय बेसिसनी येतो अजून आपल्या ग्रामीण क्षेत्रातील व्यापाऱ्यांना माहिती आहे. ह्या लोकांना पूर्ण माहीत होण्याकरता आपण दरवेळेस हा प्रयत्न करतो की सोलापूरात एक एक्झिबिशन व्हावं. आज या वर्षी म्हणजे हे दुसरं एक्झिबिशन आहे आणि याच्यापेक्षा मोठं एक्झिबिशन पुढच्या वर्षी पण व्हावं अशी मी पहिला प्रार्थना करतो आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो की पुढच्या वर्षी एक्झिबिशन हे याच्यापेक्षा मोठं होतं आणि आपणच सगळे साधते म्हणजे दोन्ही दोन एक्झिबिशन सक्सेस होण्याला दोन्ही लोकांची सीना ज्वेल्स आणि शुगो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सर्वांनी आपल्या इथे भाग घेतला आणि त्यांच्या सगळ्यांना पहिल्यांदा थँक्स मानतो कारण त्यांच्याकरता एक टाळ्या होऊन जाऊ द्या कारण ते जर एक आलं तर एक्झिबिशनच झालं आणि म्हणजे त्यांचा नंबर पण घ्या तिथे ते इन्स्टॉल आहे तिथे त्यांच्याशी संपर्क साधा. तर आपण ही संस्था आपल्याकरता काय करते म्हणजे आपलं ड्युटी असो आता जो सपोर्ट आणि आशीर्वाद पाठवा असेच राहो हीच प्रार्थना. थँक्यू सो मच.
सन्माननीय अतिथीगणांच्या कार्यक्रमाला आणि तसे सर्व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान
Thank you.
नमस्ते मालिक, मैं शैलेश जोलसे, मैं केवॉक के साथ फर्स्ट टाइम काम कर रहा हूँ सुमित भाई के साथ में, और मेरा काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा इनके साथ काम करने में। काफ़ी जो नहीं था वो भी काफ़ी अच्छा रहा, सिस्टमेटिक ये वो काम काफ़ी अच्छा रहा। थैंक यू। हाँ, संजय ज्वेलर सुप्री, मी सोलापूरमध्ये पी जी एसच्या एक्झिक्युशनमध्ये भाग घेतला, त्यानंतर चांगला पद्धतीने रिस्पॉन्स ग्राहकाचा मिळाला, भरपूर व्यापारी त्या आजूबाजूचे 60-70 किलोमीटर 100 किलोमीटरचे लोक व्यापारी सगळे आपल्या स्टॉलला भेट दिली आणि चांगला रिस्पॉन्स होतला, त्याबद्दल थँक्यू फॉर पी जी एस। विमल सन ज्वेल से है, सुमित सर से फर्स्ट टाइम मिले, उन्होंने बोला कि अमित जी आप आइए सोलापुर में, अपन इंस्टॉल कर रहे हैं तो क्या आप भी पार्टिसिपेट कीजिए। अभी यहाँ पर हम फर्स्ट टाइम आए सोलापुर सुमित सर का एग्जीबिशन के लिए, पार्टिसिपेंट लिया, बहुत अच्छा रहा, उनका कोऑर्डिनेट भी अच्छा रहा, क्लाइंट बेस भी अच्छे हैं और काम भी अच्छा हो रहा है। यहाँ के सोलापुर के व्यापारियों से मिल के भी हमें बहुत अच्छा लगा, जो उनका सपोर्ट भी हमें मिला है और काम भी अच्छा हुआ है, और दिवाली में हमारा गिफ्ट आइटम का है तो शायद दिवाली में हमको अच्छा रिस्पॉन्स मिल सकता है, तो इसके लिए हमने यहाँ लिया। और जो दूसरे व्यापारी है वो भी यहाँ पार्टिसिपेंट ले सकते हैं और उनको भी अच्छा एक सोलापुर का बेस मिल सकता है। थैंक यू। माँ लक्ष्मी ज्वेल्स, हम यहाँ आए 2 दिन हुए, इंस्टॉलमेंट लगाया, अच्छा रिस्पॉन्स मिला और यहाँ के लोग वगैरह व्यापारी हमारे को अच्छा मिले, बहुत बढ़िया रहा, खाने की सुविधा वगैरह रहने की वगैरह बहुत अच्छी रही हमारी, बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला, अच्छा रिस्पॉन्स मिला। नमस्कार, माझं नाव अजित थदानी, मी रिटेलवेअर सॉफ्टटेक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर आहे। आम्ही अनेक वेळा यांच्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि दरवेळेस स्टँडर्ड थोडं वाढतच गेलेलं आहे। यंदा व्हेन्यू पण खूप चांगलं आहे, लोकेशन चांगलं आहे, फुटफॉल पण चांगलं झालं आहे आणि अशीच अपेक्षा आहे की असंच वाढत जाईल आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आमच्या शुभेच्छा। थँक्यू। See, we are representing Ashton Chairman or Instruments, Kerala. We are basically into gold jewelry manufacturer. We supply equipments to almost all jewelries all over India. So we are participating for the first time in this PGGS Expo, and the response was good yesterday. Okay, so now we look forward to participate in this expo in the coming years. Okay. मेरा कंपनी का नाम है सुनील गोल्डकास्ट और मैं सोलापुर में 3-4 महीने से कंटिन्यू आ रहा हूँ, विजिट कर रहा हूँ यहाँ पे, तो मुझे वो अच्छा रिस्पांस मिला और पहली बार मैं एग्जीबिशन लगाया मैंने सोलापुर में और यहाँ की पब्लिक ने मुझे बहुत अच्छा रिस्पांस दिया मुझे, और काफ़ी कल से बहुत अच्छा क्राउड भी है मेरे पास और आप देख रहे हैं, और सुमित जी ने बहुत अच्छा ऑर्गेनाइज करवाया है यहाँ पे और अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है मुझे। थैंक यू। श्रीनाथ ज्वेलर्स पुणे से, हम खोजा नाम एक मिनट वो कट कर। श्रीनाथ ज्वेलर्स पुणे से, मैं मेहुल चलिसरा मैनेजर डायरेक्टर, ये हमारे ओनर गजेंद्र खंडेलवाल, हमने फर्स्ट टाइम इधर सोलापुर में एग्जीबिशन किया है, कुने ओनर सुमित जी के थ्रू हमने यहाँ सोलापुर में फर्स्ट टाइम एग्जीबिशन किया है, रेस्पॉन्स भी बहुत अच्छा मिला हमको यह साइड में, उनकी सर्विस काफ़ी अच्छी रही, बेटर रही और बहुत अच्छे उनके क्लाइंट्स रिस्पॉन्स अच्छा है। सुपर सुपर मैं बोलूं, नमस्ते, मैं श्रीनाथ ज्वेलर्स स्टार्टिंग में मैं बोलूं पसे मैं तने दोपो नमस्ते, माझं नाव अश्विनी रंगदळ, मी नियो इंस्ट्रूमेंट कंपनीची सीनियर सेल्स मॅनेजर वेस्टर्न रिजन साठी आहे आणि ह्या वर्षी मराठवाड्यामध्ये सोलापूरमध्ये जे आपलं एक्झिबिशन ठेवलेलं आहे सोन्याचं आणि गोल्ड टेस्टिंग मशीनचं, त्याच्यात आम्ही पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलेलं आहे
या एक्झिबिशन मध्ये भरपूर कस्टमर भेटले, ज्या लोकांशी आम्ही आता समोरासमोर भेटू शकत नव्हतो, फोनवर बोलू शकत होतो, ते सगळे कस्टमर समोर भेटले. रिस्पॉन्स चांगला होता. आणि आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे आमची कंपनी गोल्ड टेस्टिंग मशीन म्हणजे XRF टेक्नॉलॉजी, दुसरं लेझर मार्किंग, लेझर सॉल्डिंग मशीनमध्ये डीलिंग करतो. तर मी सगळ्यांना आवाहन करते की कृपया आमच्या न्यू इन्स्ट्रुमेंट कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमच्या ह्या संदर्भात जे पण काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यासाठी. प्लीज थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, सिन्हा ज्वेलर्स से मैं हेमंत खंडेलवाल, हमारे शॉप के ओनर ईश्वर खंडेलवाल और एक सेकंड सॉरी मैं क्या बोल रहा हूँ हटा दो क्या एक सेकंड में. हेलो, मैं प्रोप्राइटर ऑफ नाकोडा ज्वेलर्स वंगराम ज्वेलरी फ्रॉम बॉम्बे. मेरा नाम संदीप जैन है. हमने ये पश्चिम महाराष्ट्र में इस टाइप पे अच्छा हमने पहली बार एग्जीबिशन हमने स्टॉल में पार्टिसिपेट किया है और इस पार्टिसिपेशन के बारे में ये बोलना चाहता हूँ कि यहाँ का रिस्पॉन्स बहुत बढ़िया था. बहुत सारे ज्वेलर्स आ रहे, हमारे को भी हमारी इंक्वायरीज हुई है, हमारा सेल भी हुआ है और हमारे को अच्छा रिस्पॉन्स भी मिला है. तो लुकिंग फॉरवर्ड इट्स अ प्रॉपरली ऑर्गेनाइज इवेंट. दिस इवेंट इज बीन ऑर्गेनाइज वेरी प्रॉपरली एंड दिस इज अ वेरी गुड रिस्पॉन्स फॉर ऑल बी टू बी कस्टमर्स. नमस्कार, मी अन्नपूर्णा गोल्ड सोलापूर आणि पुणे, माझी शाखा पुण्यामध्येही आहे आणि सोलापूरमध्ये आहे. आम्ही कोवॅकने जे एक्झिबिशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय पश्चिम महाराष्ट्रातूनही, ऑल ओव्हर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, इथून माझ्याकडे कस्टमर येतात. तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायच्या असतील, त्या चांगल्या डिझाईन्स बघायच्या असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या स्टॉलला भेट द्या. भेट ऑलरेडी दिलेलीच आहे. तुम्ही मंगळवार पेठ सोलापूर येथेही माझ्या ऑफिसला येऊन भेट द्या आणि पुणे येथे रविवार पेठ पुणे येथे माझं शॉप आहे, शॉपलाही भेट द्या. पुन्हा एकदा सगळ्या टीमचं तुमच्या स्वागत. आणि असंच तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे करायचं एक्झिबिशन भरवा, त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच पार्टिसिपेट राहू. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा, धन्यवाद. नमस्कार, मैं सनबेड़ा इंडिया प्राइवेट लिमिटेड से विशाल शाह. हम लोग कास्टिंग ज्वेलरी, वर्टिकल माला, मंगलसूत्र और 925 सिल्वर ज्वेलरी और आइडल बनाते हैं. हमारे यहाँ सोलापुर का जो एग्जीबिशन लगाया है PGJS शो ने, बहुत अच्छा रिस्पांस रहा. सब व्यापारी ऑल ओवर सोलापुर, सोलापुर डिस्ट्रिक्ट से जितने भी आने थे, हर गाँव से कहीं ना कहीं व्यापारी आए और बहुत काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिला. इसी तरह से एग्जीबिशन होता रहे और बहुत अच्छी व्यवस्था रही और व्यापारी भी काफी तादाद में आए. धन्यवाद. आमच्या स्टॉलचं नाव आहे हरिओम ऑर्नामेंट्स. माझं नाव आहे परवेज नदाब आणि आता आमचं ह्या वर्षी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. खूप छान एक्सपिरियन्स होता, क्राऊड भरपूर होता आणि आमच्या विटा आणि पुणे दोन ब्रँडसाठी आम्ही काम करतोय. आमच्याकडं 45, 55, 65, 70 या सर्व मेल्टिंगमध्ये सर्व व्हरायटीज अवेलेबल आहेत. चेन, ब्रासलेट वगैरे, आर्टिकल वगैरे सगळंच असतं आहे आणि इथं चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. नाही, ठीक आहे ना. हॅलो, मैं नमन परमार, सूरी डिझाईन से. ह्या दो दिन सोलापूर में काफी अच्छा एक्सपीरियंस रहा. मेरा नया ब्रांड का लॉन्च था, माइक्रोन ज्वेलरी. हेलो, मैं नमन परमार, सूरी डिज़ाइन्स प्राइवेट लिमिटेड से. हमारे नए ब्रांड का लॉन्चिंग था, CG by Suri, माइक्रोन ज्वेलरी का ब्रांड है ये. एंड सोलापुर में फर्स्ट टाइम हमारे ये ब्रांड की लॉन्चिंग हुई. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा ये दो दिन में. काफ़ी कुछ नए क्लाइंट्स ज्वाइन हुए यहाँ पे. इट वॉज अ गुड एक्सपीरियंस. थैंक यू. अपने दुकान का नाम इंद्रधनु जेम्स है. माझा नाव भरत कुमार वैष्णव है. मी पुण्यातने सोनेमती चौकने आलेलं आहे. आपलं मेन जेम स्टोन्स आणि रुद्राक्षचं काम आहे. मेन आपण होलसेलमध्ये काम करतो आणि रिटेल पण आहे. स्टोन्समध्ये सगळं नॅचरल स्टोन्स आणि रुद्राक्षमध्ये सगळं नॅचरल स्टोन्स आम्ही नॅचरल रुद्राक्ष यूज करतात.
एक्जिबिशन सोलापुर आल काल थोड़ा कमी रेस्पॉन्स होते आज थोड़ा बेटर है एवड चांगल्या क्वालिटी मध्य रेस्पॉन्स नहीं है ठीक है लोक पन्ना 100 रुपये वाली वस्तु घेन घेतले बाकी 200-500 वाली वस्तु घेतले नहीं है। थैंक यू। मैं आयुष जैन यूनिक आर्ट एंड डायमंड से एग्जीबिशन काफ़ी अच्छा था और बहुत ज़्यादा सपोर्ट मिला सोलापुर से हम लोग को और डिफरेंट डिफरेंट कस्टमर्स का हम लोग को टेस्ट कैसा है क्या है वो सब जानने को मिला। हम लोग के पास बहुत सारे आइटम्स है डिफरेंट डिफरेंट कलेक्शन में। अभी हम लोग ने रिसेंटली न्यू डायमंड्स में चालू किया है अपना छोटे छोटे डेली वेयर आइटम्स के लिए और हमारे पास पोलकी के भी बहुत सारे अलग अलग वेराइटीज़ है। बैंगल्स में भी हमारा बहुत अच्छा खासा फैला हुआ है और मंगलसूत्र में भी है हमारे लिए और ये कास्टिंग के वो सब प्रोडक्ट्स हमने अभी अभी न्यू चालू किए हैं। इसका बहुत ज़्यादा सपोर्ट और रिस्पांस मिला हम लोग को सोलापुर से और यहाँ का इवेंट मैनेजमेंट वाले जो थे वो हम लोग को बहुत सपोर्ट किए उन्होंने और खाना वगैरह का सब अरेंजमेंट्स बहुत अच्छा था उन लोग का और रूम का अरेंजमेंट्स एंड ऑल सब बहुत अच्छा था।